विद्यार्थी मित्रांनो, बी ए भाग एक सत्र दोन मराठी अनिवार्य या विषयातील वैचारिक विभागातील हा विद्येचा समय आहे हे पहिले प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ। या पाठाचे लेखक शाहू महाराज हे आहेत। राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंत आबासाहेब घाटगे असे होते। आनंदीबाई राणीसाहेब यांनी यशवंतला दत्तक घेतले आणि त्यांचे नाव शाहू छत्रपती असे ठेवण्यात आले। त्यानंतर कोल्हापूर संस्थानचे अधिपती म्हणून त्यांना मान्यता मिळाली। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला पुरोगामी आधुनिक महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला घडविण्यात शाहू महाराजांचे महत्त्वाचे योगदान आहे। त्यांनी शेतकऱ्यांच्या विकासासाठी दलितांच्या उन्नतीसाठी आपल्या संस्थानात अनेक कायदे केले होते। म्हणूनच 1919 साली कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय परिषदेत त्यांना राजर्षी हा किताब देण्यात आला होता। कानपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांच्या परिषदेतील अध्यक्षपदावरून राजर्षी शाहू महाराजांनी केलेले भाषण म्हणजे हा विद्येचा समय आहे हा पाठ आहे। या भाषणात महाराजांनी हिंदू समाजांतर्गत असलेल्या वर्णजाती व्यवस्थेची समाजशास्त्रीय व ऐतिहासिक चिकित्सा केलेली आहे। त्याचबरोबर ब्रिटिशांनी निर्माण केलेली शांतता, इंग्रजी शिक्षण व महर्षी दयानंदासारख्यांनी केलेला धर्मोद्धार या तीन घटकांनी सध्याची समाज जागृती घडून आली असून सध्याचा समय हा विद्येचा आहे व विद्येच्याद्वारे आत्मोन्नती करण्याचा आहे असे शाहू महाराजांनी प्रतिपादन केले आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा विषय आपल्या लक्षात आलेला असेल। आता या पाठाला पाठाच्या सारांशाला आपण समजून घेऊ। शाहू महाराज उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांच्या परिषदेत अध्यक्षपदावरून आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, आपण देखील इतर क्षत्रिय बंधूप्रमाणेच आहोत, म्हणून उपस्थितांनी त्यांना आपल्यापैकी समजावे। जे मजूर असतील, शेतकरी असतील, त्यांनी देखील मला त्यांच्यापैकीच समजावे असे शाहू महाराज म्हणतात। अध्यक्ष म्हणून आपल्याला बोलावले याचा आनंदही त्यांना झाला। आपण अध्यक्ष भाषण करीत आहो म्हणजे काही खूप ज्ञानी आहोत असे नाही, माझ्यापेक्षाही अनेक लोक हुशार असल्याचे शाहू महाराज म्हणाले। आपण केवळ शेतकरी व महान पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या स्नुषा ताराबाई महाराणी साहेब यांच्या वंशातील आहोत, त्यामुळे आपल्याला हा मान मिळालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराज असे समजतात की मी आजच्या या परिषदेचा अध्यक्ष आहो त्यामुळे खूप ज्ञानी वगैरे आहो असे नाही। ज्यावेळी शाहू महाराजांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले त्यावेळी ते मुंबईमध्ये तापाने आजारी होते, परंतु सर्वांच्या आशीर्वादामुळे त्यातून लवकरच बरे झाल्याचे ते मान्य करतात। पण या कार्यक्रमाला संबोधित करताना हिंदीत भाषण करण्याची त्यांच्यापुढे मोठी अडचण निर्माण झाली। तेव्हा शाहू महाराजांनी 3 दिवसपर्यंत आगगाडीतच हिंदीत भाषण करण्याचा अभ्यास केला। मातृभाषा नसल्याने व लिपी देखील अपरिचित असल्याने शाहू महाराजांना मोठी अडचण झाली। या संमेलनात त्यांचे भाषण परमपूज्य स्वामी परमानंदजी यांनी वाचून दाखविले, तशी आज्ञा शाहू महाराजांनी केली। अर्थातच शाहू महाराजांना हिंदीमध्ये भाषण करण्यासाठी अडचणी येत होत्या, त्याचा सराव त्यांनी केला आणि आपले भाषण स्वामी परमानंदजी यांना वाचून दाखवण्याची त्यांनी आज्ञा केली। शाहू महाराज आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणतात, या ठिकाणी त्या मुद्द्यावर बोलण्याचे हे स्थळ नाही, परंतु आपल्या अवतीभोवती जे सुरू आहे तिकडे डोळे झाकपणासुद्धा करता येणार नाही। शाहू महाराजांनी इंग्रजी शिक्षणातून जो आपला फायदा झाला त्याबद्दल देखील आपले मत व्यक्त केले आहे, परंतु इंग्रजाच्या विरुद्ध स्वातंत्र्य मिळविण्यासाठी जो प्रकार सुरू आहे तो त्यांना चुकीचा वाटतो याबद्दल ते पुढे म्हणतात। शाहू महाराज पुढे म्हणतात, इंग्रजांनी आपल्याला विद्येचे दान दिले आहे आणि त्यांच्याच विरुद्ध आपण आवाज उठवित आहो। ज्या इंग्रजांनी आपल्याला विद्यारूपी दान दिले त्याच्या बदल्यात ही कृती परस्पर विसंगत आहे, हेच इंग्रज आपल्याला पारतंत्र्यातून मुक्त करतील असा विश्वासही शाहू महाराजांना वाटतो। ज्याप्रमाणे मूल आईवडिलांकडून आपल्याला हवे ते प्रेमाने मागून घेते, तसेच आपणही या सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी केली पाहिजे। जे काम प्रेमाने होते ते सक्तीने होत नाही। मित्रांनो, शाहू महाराजांना येथे हे सांगायचे आहे की इंग्रज हे दयाळू आहेत आणि आपण त्यांच्या विरुद्ध जे बंड करत आहोत, स्वातंत्र्याची मागणी ज्या पद्धतीने करत आहोत ती शाहू महाराजांना चुकीची वाटते। त्यांना वाटतं की हेच इंग्रज ज्यांनी आपल्याला विद्येचे दान दिलेले आहे ते आपल्याला पारतंत्र्यातून देखील एक दिवस मुक्त करणार आहेत, म्हणून इंग्रज सरकारकडे स्वातंत्र्याची मागणी सौजन्याने झाली पाहिजे असा त्यांचा त्या भूमिकेमागचा उद्देश दिसतो। पुढे ते
आपल्या भाषणामध्ये म्हणतात, आपल्या संपूर्ण देशात प्रत्येक प्रांतात उन्नतीची चिन्हे दिसत आहेत, याने आनंद वाटतो। अलीकडे जातीसभा व धार्मिक सभा अधिकाधिक होत आहेत, याद्वारे शिक्षण, समाज सुधारणा, धर्मप्रसार वगैरे अशा अनेक परोपकाराच्या गोष्टी होत आहेत। पुढे देखील ते सुरू राहिले पाहिजे, याने जागृती होणार आहे। या जागृतीचे तीन महत्त्वाची कारणे आहेत। पहिले, सर्वात श्रेष्ठ कारण म्हणजे ब्रिटिश सरकारने निर्माण केलेले शांततेचे राज्य आहे। दुसरे, इंग्रजी शिक्षण आहे। तर तिसरे, धार्मिक आचार्यांचा धर्मप्रसार आहे। न्यायशील ब्रिटिश सरकारपासून आपल्याला झालेल्या उपकारांचे आपण विस्मरण होऊ देता कामा नये, म्हणून आपण नेहमी राजनिष्ठ राहिलो पाहिजे। धार्मिक आचार्यांचेही उपकार स्मरणात ठेवले पाहिजे, ज्यांनी धार्मिक स्वराज्य देऊन प्रजेला धार्मिक गुलामगिरीतून मुक्त केले, त्या वैदिक धर्मोद्धारक महर्षी दयानंद सरस्वतींना विसरायचे नाही। विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराजांना हे म्हणायचे होते की आपल्या देशामध्ये सगळीकडे जी काही उन्नती दिसते त्यासाठी तीन कारणे त्यांनी महत्त्वाची सांगितलेली आहेत। एक तर त्यांनी इंग्रजांचे शांतीचे राज्य आहे, कायद्याचे राज्य आहे, दुसरे कारण सांगितले त्यांचे इंग्रजी शिक्षण आहे, आणि तिसरे कारण आमच्याकडील धार्मिक आचार्यांचा धर्मप्रसार हे सांगितलेले आहे। पुढे शाहू महाराज म्हणतात, इंग्रजी शिक्षणापासून भारतीयांना तिसरा डोळा मिळाला आहे, हा खूप मोठा फायदा आहे। त्यापूर्वी आपण कोण होतो, आपली काय स्थिती होती, आता काय आहे व पुढे आमची स्थिती काय होईल इत्यादी गोष्टींचे ज्ञान आपल्याला होत आहे। आपल्या भारतवर्षात ज्या सभा, जाती, धर्म, समाज सुधारणा अधिक कार्य करीत आहेत, त्या सर्वांबद्दल शाहू महाराजांनी अंतकरणपूर्वक सहानुभूती व्यक्त केली। त्यांच्या कार्याला हातभार लावण्याच्या भावनेने शाहू महाराज त्या सभेला उपस्थित झाले। विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराजांना येथे सांगायचे आहे की इंग्रजी शिक्षणामुळेच, अर्थात इंग्रजांनी जे आपल्या देशामध्ये इंग्रजी भाषेतून शिक्षण सुरू केले, ज्या पद्धतीचे त्यांनी शिक्षण दिले, त्यातून आपला फार मोठा फायदा झाला, त्यातून स्वतःला ओळखण्याची लायकी कुवत आपल्यामध्ये आली, असेच त्यांना सांगायचे आहे। त्याचबरोबर जाती आणि धर्मसुधारणा याबद्दलही त्यांची सहानुभूती असल्याचे दिसून येते। पुढे ते म्हणतात, आपल्या देशाचे पूर्वेचे नाव आर्यवर्त असे होते। आर्यवर्त म्हणण्याचे कारण असे की येथे प्रथम आर्य लोकांची वसाहत होती। या देशाच्या रहिवाशांना आर्य म्हणत असत। त्यांचे मूळ स्थान तिबेट होते। याचे देखील दोन वर्ण होते, एक आर्यवर्ण व दुसरा दस्यू वर्ण होता। दस्यू म्हणजे गुलाम। आर्यांच्या गुणकर्माचा स्वीकार करून दस्यू लोकांना आर्य होता येत असे, आणि आर्य लोक दस्यूंचे गुणधर्म स्वीकारून दस्यू बनत असायचे। आर्यांची सामाजिक कार्ये जशी जशी वाढू लागली, तशी तशी ती करण्याकरिता वर्णव्यवस्था निर्माण झाली। निरुक्तमध्ये वर्ण शब्दाचा अर्थ वर्णोऋणोती असा दिला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये शाहू महाराज असे सूचित करतात की आपल्या देशाचे नाव पूर्वी आर्यवर्त होते, कारण आर्य लोक हे तिबेटमधून आले आणि त्यांची वसाहत आपल्या देशात होती। पुढे जाऊन दोन वर्ण निर्माण झालेले आहेत, एक आहे आर्य आणि दुसरा आहे दस्यू। दस्यू म्हणजे गुलाम। जर आर्य लोकांचे गुणकर्म व्यवस्थित नसले तर ते दस्यू व्हायचे, आणि दस्यू लोक आपले गुणकर्म वाढून आर्यसुद्धा व्हायचे असे म्हटलेले आहे। पुढे लेखक म्हणतात, धर्माच्या आचरणाने खालचा वर्ण वरच्या वर्णात जाऊ शकत होता, तसेच वरचा वर्ण जर अधर्माचे आचरण करीत असेल तर तो खालच्या वर्णात जात होता। ही प्रक्रिया वैदिक काळापासून तर महाभारताच्या काळापर्यंत राहिली होती। येथे शाहू महाराजांनी काही ऐतिहासिक काळाचा उल्लेख केलेला आहे। त्यांना हे सांगायचे आहे की जर व्यक्तीचे कर्म अधर्माचे किंवा धर्माचे असले तर तो कशा पद्धतीने खालच्या किंवा वरच्या वर्णामध्ये जात होता, आणि ही प्रक्रिया वैदिक काळापासून, म्हणजे ज्या काळामध्ये वेद निर्माण झाले त्याला वैदिक काळ म्हणतात, त्या वेदांच्या काळापासून तर महाभारताच्या काळापर्यंत अस्तित्वात होती। पुढे लेखक म्हणतात, वेदांचा सविस्तर समजून अभ्यास करणे, दुसऱ्यांना शिकविणे, तसेच यज्ञकर्म करणे व करून घेणे, दान देणे आणि दान घेणे ब्राह्मणांचे कर्म होते। शांती, मनोनिग्रह, तप व सर्व प्रकारची स्वच्छता, क्षमा, सरळपणा, ज्ञान, विज्ञान, आस्तिक भाव ही ब्राह्मणांची कर्मे असायची। येथे शाहू महाराजांनी ब्राह्मणांचे कोणते कर्म होते ते सांगितले आहे। पुढे क्षत्रियांचे कर्म कोणते होते हे सांगताना ते म्हणतात, प्रजेचे रक्षण करणे, प्रजेच्या कल्याणाकरिता दान देणे,
होम करणे, वेदांचे पठन करणे, युद्ध करणे, निर्भय राहणे, धैर्यवान होणे, युद्धात चातुर्य दाखविणे, विषयात न रमणे, न फसणे, युद्धातून परत न फिरणे, प्रजेच्या रक्षणासाठी सर्वस्व अर्पण करणे, ईश्वरावर दृढ विश्वास ठेवणे हे क्षत्रियांचे स्वाभाविक कर्तव्य होते आणि त्याचे पालन त्यांना करावे लागायचे. चार वर्णांपैकी तिसरा वर्ण वैश्यांचा होता. पशूंचे जतन करणे, दान देणे, यज्ञादी कर्म करणे, वेदांचे सांगोपांग अध्ययन करणे, देशावर जाऊन व्यापार करणे, सावकारी करणे, शेतकी करणे हे वैश्यांचे कर्तव्य होते. तर चौथा वर्ण होता शूद्रांचा. शिल्पकलेचे ज्ञान मिळविणे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या कामात मदत करणे हे शूद्रांचे कर्तव्य होते. अशा पद्धतीने चारही वर्णांचे कर्तव्य, त्यांचे काम येथे सांगितलेले आहे. पुढे लेखक म्हणतात, वैदिक काळात अशा पद्धतीची स्वतंत्रता होती की जो कोणी एखाद्या वर्णाची कर्तव्य करेल त्याला त्या वर्णात सामील करून घेतले जात होते. वेदशास्त्रांचा अभ्यास करण्यात प्रत्येक स्त्री पुरुषाच अधिकार होता. वैदिक काळातील सर्व वर्णाचे लोक ऋषी झालेले आहेत. स्त्रिया मंत्र जापणाऱ्या होत्या तेव्हा आर्यवर्त स्वर्गाप्रमाणे होता. स्त्रियांनी व शूद्रांनी वेद वाचू नयेत अशा कल्पित श्रुतींचा आवाज आकाशातून सुद्धा काढू देत नसत. त्यावेळी शूद्रांनी वेद ऐकले तर त्यांच्या कानात शिष्य कळवून ओतले जात नसे. ज्यावेळी वर्णव्यवस्था वंश परंपरागत रजिस्टर झाली तेव्हा एका वर्णाच्या मनुष्याला दुसऱ्या वर्णाचे काम करणे कठीण होऊ लागले आणि लोक आपल्या वर्णातील कर्तव्यापासून हळूहळू मुकू लागले होते. त्याने समाजाची घडी बिघडू लागली. परिणामी वर्णव्यवस्था गुणकर्मावर अवलंबून न राहता ती जन्मजात झाली होती. मित्रांनो, शाहू महाराजांना येथे हे सांगायचे आहे की वर्णव्यवस्था ही गुणकर्मावर होती, परंतु पुढे जाऊन मात्र कशा पद्धतीने त्यामध्ये परिवर्तन झाले, बदल झाला आणि वर्णव्यवस्था ही जन्मजात झाली. म्हणजे ब्राह्मण जातीमध्ये जन्माला आलेला व्यक्ती, ब्राह्मण वर्णामधील व्यक्ती हा ब्राह्मणच राहणार होता आणि शूद्र वर्णामध्ये जन्माला आलेली व्यक्ती ही शूद्रच राहिली. पुढे जाऊन गुणकर्माला महत्त्व राहिलेले नव्हते. लेखक पुढे म्हणतात, कालांतराने वर्णव्यवस्था जन्मावर आल्यामुळे ज्याचे आईवडील ब्राह्मण आहेत तोच ब्राह्मण झाला. तसेच ज्याने क्षत्रिय आईवडिलांच्या पोटी जन्म घेतला तो क्षत्रिय झाला. वैश्य आईवडिलांच्या पोटी जन्म घेणारा वैश्य झाला तर शूद्रांच्या पोटी जन्म घेणारा शूद्र झाला. त्याच्या अंगी कितीही उच्च प्रतीचे गुण असले तरी त्याला वरच्या वर्णात सामील करून घेतले जात नव्हते. या पद्धतीच्या योगाने हिंदूंची जी अधोगती झाली ती इतिहास वाचणाऱ्याला पूर्ण अवगत आहे. याचवेळी चार वर्णांच्या 5000 जाती झाल्यामुळे हिंदूंचे सामाजिक बळ नष्ट होऊ लागले. एका जातीला दुसऱ्या जातीची जराही दया येत नाही. खरे तर मानवी प्राण्याची एकच जात आहे. जातीचे लक्षण शास्त्रामध्ये लिहून ठेवले आहे. ज्याच्यामध्ये समान भाव, समान आकृती व समान उत्पत्ती आहे त्यांची एक जात समजावी. ज्याप्रमाणे व्याकरणशास्त्रामध्येही लिहून ठेवले आहे की ज्यांची आकृती समान त्यांची एक जात, जसे मनुष्य, गाय, घोडा, हत्ती, पिंपळ वगैरे. विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराजांनी जातीप्रथेच्या संदर्भात केलेले हे मौलिक भाष्य आहे. त्यांना हे सांगायचे आहे की जे चार वर्ण होते, जे सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या गुणकर्माने त्या वर्णामध्ये त्यांना बदल करता येत होता, पुढे जाऊन त्याच्या 5000 जाती निर्माण झालेल्या आहेत. शाहू महाराज पुढेही आपला व्यापक दृष्टिकोन स्पष्ट करताना म्हणतात की खरे तर संपूर्ण पृथ्वीतलावरील मनुष्याची एकच जात आहे. शास्त्रामध्ये, व्याकरणामध्ये सुद्धा जातीची व्याख्या करताना तेच म्हटलेले आहे की ज्यांची समान आकृती आहेत, समान भाव आहे, समान उत्पत्ती आहे त्यांची एक जात समजावी. याचे उदाहरण देखील लेखकांनी देताना मनुष्य, गाय, घोडा, हत्ती, पिंपळ वगैरे उदाहरणे दिलेली आहेत. लेखक पुढे म्हणतात, हिंदू लोकांचा असा समज आहे की हिंदुस्तानशिवाय इतरत्र वर्णव्यवस्था नाही, पण याच्या उलट आहे. आमच्याप्रमाणेच दुसरेही आर्यवंशज आहेत, तिथेही वर्णव्यवस्था आहे. फक्त त्यात फरक एवढाच आहे की दुसऱ्या देशात वर्णव्यवस्था गुणकर्मावर अवलंबून आहे, तर आपल्याकडे जन्मावर अवलंबून आहे. तिथे वर्णाचे परिवर्तन याच जन्मात होते, पण आपल्याकडे ती व्यवस्था नाही. वेदादिशास्त्र याच्या उलट आहेत. स्मृतींमध्ये देखील लिहून ठेवले आहे की क्षत्रियांच्या जातीमध्ये उपनयन संस्काराचा लोप झाल्यामुळे व ब्राह्मणांमध्ये नुसत्या दर्शनाने मनुष्य ऋषल होतो, म्हणजे संस्कारित होतो. त्यांना काय नाव द्यावे? लेखकांना असं वाटतं की व्यक्तीच्या गुणकर्मावर त्याचा वर्ण अवलंबून न राहता केवळ जन्मांवर अवलंबून राहिल्यामुळे ही अधोगती झाली. पुढे लेखक म्हणतात, प्रौढ, च्रौढ, द्रविड, कंबोज, यवन, शक, पारद,
पल्लव चीना किरात दाद वगैरे ब्राह्मणादी वर्ण लोभ झाल्यामुळे संस्कारित झालेले दुसऱ्या देशात जातीच्या नावाने वाखाणू लागले. त्यापैकी काही मलच्छ व आरे भाषा बोलणारे होते, त्या सर्वांना दस्यु म्हणू लागले. त्या जातीमध्ये वेदोक्तांचा संस्कार लोप पावला म्हणूनच नव्हे तर ब्राह्मणांच्या अज्ञानामुळे व अत्याचारी वर्तनामुळे ही मलच्छ जात उत्पन्न झाली होती. विष्णुपुराणाच्या चौथ्या अध्यायात म्हटले आहे, त्रिशंकूच्या वंशात बाहू नावाचा राजा होऊन गेला. त्याचा पराभव हय्यय्य ताल जंघादी क्षत्रियांनी केल्यामुळे तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. कालांतराने त्याचे मरण झाले. तेव्हा त्याची राणी सती जाण्यासाठी निघाली होती. ती गर्भवती असल्याने ऋषीने तिला सती जाण्यास प्रतिबंध केला आणि तिच्या पोटी पराक्रमी पुत्र जन्म घेईल, तो क्षत्रियांचा नाश करेल अशी भविष्यवाणी केली. परिणामी ती राणी सतीने जाता ऋषीच्या आश्रमात आश्रयास राहू लागली. ते ऋषी म्हणजे वशिष्ठ होते. पुढे राणीला पुत्र झाला, त्याचे नाव सगळ ठेवण्यात आले. वशिष्ठ ऋषींनी त्याला शास्त्रविद्या शिकविली. वडिलांच्या पराभवाची सर्व हकीकत आईने सगराला सांगितली. तो क्षत्रियाबरोबर युद्ध करून त्यांना जळजळ करून सोडतो. परिणामी सर्व क्षत्रिय वशिष्ठ ऋषीला शरण जातात. तेव्हा ऋषी सगरास म्हणाला, हे पुत्रा, आता या क्षत्रियांना मारू नकोस. मी या क्षत्रियांना द्वित्वापासून व धर्मापासून वेगळे केले आहे. त्यांना जिवंतपणेच मारून टाकले आहे. हे आता जिवंत मुर्दे आहेत. त्यानंतर सगराने या क्षत्रियांच्या वंशाचे परिवर्तन केले. त्यांची शेंडी काढून त्यांना येवन हे नाव दिले. त्यांच्याकडून वेद व शास्त्रांचा अभ्यास करण्याचा अधिकारही काढून घेतला. क्षत्रिय धर्मापासून त्यांना काढून टाकले. परशुरामाच्या अत्याचाराने हे पुष्कळ क्षत्रिय वर्णापासून वेगळे होऊन दुसऱ्या जाती निर्माण झाल्या. असे एक उदाहरण शाहू महाराजांनी येथे दिलेले आहे. पुढे लेखक म्हणतात, आपल्या देशात हजारो जाती निर्माण झालेल्या आहेत, अशीच ही आपली जात क्षत्रियापासून पृथक झाली असावी. लेखक पुढे म्हणतात, जगामध्ये कित्येक वेळा असे परिवर्तन झाले, पुढे ते होत राहणारच आहे. महाभारताच्या काळापर्यंत क्षत्रियांचा विवाह दुसऱ्या देशातील क्षत्रियांबरोबर होत असे. अर्जुनाचा विवाह देखील उलुपीबरोबर धृतराष्ट्राचा गांधारीबरोबर झालेला आहे. महाभारताच्या पूर्वीही काही राजांचा विवाह संबंध दुसऱ्या देशातील राजांबरोबर झालेला आहे. जर आपण अंतकरणपूर्वक क्षात्रधर्माचा स्वीकार केला असेल तर मी अंतकरणापासून आपले स्वागत करतो. आपण क्षत्रिय वर्णाचे गुणधर्म स्वीकारले पाहिजे. आपल्या देशातील दुःखी प्रजेचे रक्षण करण्यास कंबर कसली पाहिजे. आपल्या क्षत्रिय होण्याचा अधिकार वेदादी शास्त्राकडून मिळाला आहे. प्रत्येक मनुष्य चारही वर्णांची योग्यता प्राप्त करून घेईल तेव्हा या देशाची सुधारणा होईल. आपल्याला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा विद्येचा समय आहे. सर्वांच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे. नुसत्या जन्माने क्षत्रिय किंवा ब्राह्मण झालेल्या व्यक्तीचा कोणीही आदर करणार नाही. म्हणून आपण आपल्या गुणकर्माने क्षत्रिय झालेच पाहिजे. उन्नती करून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे. सेन्सस रिपोर्टाचे अधिकारी व दुसरे कोणीही आपल्याला काही म्हणोत त्याबद्दल मुळीच आपण काळजी करू नये. आपल्या वेदोक्त संस्कार, वेदोक्त कर्माचा प्रसार व सदाचाराची सदैव वाट करत राहा. आपल्या मुलांना शिक्षण द्या, असाही गरीब बांधवांना मदत करा. अशा पद्धतीने शाहू महाराजांनी क्षत्रिय बांधवांना उपदेश केलेला आहे. पुढे लेखक म्हणतात, कुर्मी क्षत्रियांमध्ये विधवाविवाह प्रचलित आहे हे पाहून मोठा आनंद होतो. आपली क्षत्रिय जात भ्रूणहत्या विचारादी पापापासून सुरक्षित राहील असाही विश्वास आहे. हाच आपला धर्म आहे. मनुष्य समाज निर्दोष राहिला पाहिजे. सरकारनेही विधवाविवाहाचा कायदा केलेला आहे. काही जातींमध्ये भ्रूणहत्याचार यासारखे पाप होत आहे. हजारो मुले प्रतिवर्षी मारले जातात. ही दुःखाची गोष्ट आहे. भारतीय लोक उन्नतीची तीन मुख्य साधने समजतात. पहिले पडदा, दुसरे विवाह निषेध आणि तिसरे कोणाशीही मिसळून भोजन न करणे. कोल्हापूर राज्य संस्थापक महाराणी ताराबाई, महाराणी सती अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी कमलाबाई या क्षत्रिय स्त्रियांनी राज्य देखील चालवले आहे. रणांगणांवर जाऊन शत्रूबरोबर युद्ध केले हे कार्य पडद्यात राहून अशक्य होते. महाराष्ट्र, मद्रास, गुजरात इत्यादी प्रांतात पडदा पद्धती नाही. इतर प्रांतात काही जातींमध्ये पडदा पद्धती आहे, त्यामुळे स्त्रियांमधील शूरपणाचा नाश होतो. लेखक पुढे म्हणतात, आपला विवाह कृषी कर्मावर विशेष करून होतो याचा मला आनंद आहे. कृषिकर्म इतके पवित्र आहे की वैदिक काळात वर्षातून एकदा चक्रवर्ती राजा व त्याचे मंत्री कृषिकर्माची उन्नती करण्यासाठी कृषिकर्म करीत होते. कृषिकर्म हलके अथवा वाईट नाही. मी देखील माझ्या युवराजला कृषिविद्या शिकण्याकरिता विदेशात व अलाहाबादला कृषी शाळेत पाठवले होते.
कृषिकर्मापासूनच दुहेरी उन्नती होत असते. स्वतःला सुखी ठेवून आपण मनुष्यजातीलाही सुख देत असतो. कृषिकर्माशी पशुपालन व त्याचे रक्षण यांचाही संबंध येतो. दूध तूप इत्यादीची समृद्धी आपल्या देशात त्यातूनच निर्माण झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, शाहू महाराजांनी येथे कृषी अर्थात शेतीसंबंधित जे मार्गदर्शन आहे तेही केलेले आहे. कृषिकर्माचे महत्त्व देखील उपस्थितांना सांगितले आहे. लेखक पुढे म्हणतात, कृषिकर्म करताना क्षात्र तेजाला बाधा येत नाही. ज्याने मनुष्याची उन्नती होते ते कर्म उच्चच आहे. युरोपात शेतकरी लोक प्रतिष्ठित समजले जातात. तेथील शेतकरी उच्च दर्जाच्या नोकरी करतात. तसेच शिल्पकलेची प्रतिष्ठा मोठी समजली जाते. तिथे चांभार अथवा भंगी त्याला कोणी नीच समजत नाही, कारण शिल्पकला त्याच्याच हातात आहे. आपल्याकडील लोक निर्धन व अज्ञानी असल्यामुळे आपली शिल्पकलेतील सुधारणा झाली नाही. सुशिक्षित BA MA झालेले लोक भीतीपोटी हे काम करीत नाहीत, पण देशाची उन्नती शिल्पकलेतूनही होणार आहे. लेखक पुढे म्हणतात, हे परमेश्वरा, आपल्या देशातील लोकांना सुबुद्धी देऊन त्यांच्या अंतकरणात ज्ञानाचा प्रकाश पाड. आम्ही सर्व चिरायू होऊन बंधुप्रेमाने राहिलो पाहिजे. दुसऱ्याचे दुःख आपले समजले पाहिजे. सर्वांनी मिळून शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करून संसाराला स्वर्गधाम बनवावे. कुर्मी क्षत्रिय यांना धन्यवाद देऊन आपली मंगल कामना पूर्ण करावी व अशा सभेची दिवसेंदिवस अधिक भरभराट व्हावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि लेखक आपले मनोगत, आपले अध्यक्षीय भाषण तेथेच संपवतात. विद्यार्थी मित्रांनो, तर अशा पद्धतीने उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रियांच्या परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी अध्यक्षपदावरून आपले मनोगत व्यक्त केले होते. त्यामध्ये त्यांनी भारतातील हिंदू समाजामध्ये असणारी जी अंतर्गत जाती व्यवस्था आहे, सुरुवातीचे 4 वर्ण होते, त्या 4 वर्णांच्या 5000 जाती निर्माण झाल्या. त्यापूर्वी देखील 4 वर्णांमध्ये प्रथमतः 2 वर्ण होते, एक आर्य व दस्यू, त्यानंतर 4 वर्ण आणि 4 वर्णांच्या 5000 जाती निर्माण झाल्या याची समाजशास्त्रीय व ऐतिहासिक चिकित्सा केलेली आहे. त्याचबरोबर 3 गोष्टींना त्यांनी महत्त्व दिले. ब्रिटिशांनी निर्माण केलेली शांतता, ब्रिटिशांनी निर्माण केलेले इंग्रजी शिक्षण व भारतातील धर्मोद्धारक लोकांनी चालवलेली मोहीम, या सगळ्यांमुळे सध्याच्या समाजाची जागृती घडून आली असेच त्यांना सांगायचे आहे. त्याचबरोबर सध्याची वेळ ही शिक्षणाची आहे, त्यातूनच आपली आत्मोन्नती आपल्याला करून घ्यायची आहे हे देखील शाहू महाराजांनी कल्पना केलेली आहे. हा विचार देखील त्यांनी सांगितलेला आहे. या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहिल्यास तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल.